आपणास विनंती केल्याप्रमाणे बऱ्याचशा लोकांनी आम्हाला धान्य स्वरूपात शैक्षणिक वस्तू, कपडे तसंच गृहोपयोगी लागणाऱ्या वस्तूंची मदत करून दिलेली आहे. म्हणजे आपण केलेल्या सहाय्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत आणि असेच सहकार्य करत राहावे ही विनंती. चाललो आपण कडेला जवळ ना, आणि या सूर्यास्त तुम्हाला बघा अतिशय सूर्योदय 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 सूर्यास्त नाही सूर्योदय अतिशय जबरदस्त. आम्ही जव्हार रोडला आहोत आणि हॅपी हाऊस तर्फे आम्ही इथे चाललेलो आहोत जव्हारला, आणि आम्ही ज्या स्पॉटला आली उभे आहोत त्या स्पॉटमध्ये आता आमची वेलंकनी मॅडम तुम्हाला ती तारीख आणि ते तो सिच्युएशन जरा सांगेल. मॅडम कधीचा तो दिवस होता काय सांगाल का? उशीर झाला, बरोबर 9:15 झालेले रात्रीचे. इथे बरेचसे डोंगरामध्ये ना बोर्ड आहेत की 7 नंतर इथे कोणी फिरत नाही आणि जंगली स्वापदापासून चौथ. त्याच वेळेस आम्ही चौघं जण मुली मुली आणि मिस्टर आणि आमचा कुत्रा होता सोबत. कुत्रा धुक्यामध्ये अडकली, गाडी बंद झाली, आमच्याकडे काही सोर्स होता, आमची रेंज गेलेली, मोबाईलची रेंज गेलेली, GPS बंद झालेलं, काही सुचत नव्हतं. फक्त पावलीचा धावा सुरू केला आम्ही आणि मिस्टर फक्त ओरडत होते मागून काहीतरी दगड बघा, कारण इथली मधली चढण जी आहे ना की पुढचं काही दिसत नाही आणि अगदी पॉईंटवरती येऊन आम्ही ठेपलेलो. त्याच वेळेस पटापट मुलींनी बाहेर उतरले आणि दगड घेतले आणि गाडीच्या मागच्या टायरला लावले, जेणेकरून गाडी प्रभूचा गौरव संभ्रम. त्याची प्रार्थना केल्यानंतर दिल्ली ना अगदी 5 मिनिटांमध्ये माझी गाडी त्याची नेटवर्क याल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि चला सुंदर वाटतं ना बघायला. यस, आज आहे 25 फेब्रुवारी आणि आम्ही आलेलो आहोत जव्हारच्या घाटामध्ये. आम्ही आलेलो आहोत, अतिशय सुंदर व्ह्यू आहे, आपण बघू शकतो, अतिशय चांगला व्ह्यू आहे, अतिशय मस्त बघण्यासारखे. हा यस 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 यस. हा का मंडळाची बस आलेली आहे, महामंडळाची शेती लागमोणी वळणं आपण बघू शकता. जव्हारचा ब्रिज आपण बघू शकतो, पावसाळ्यात अतिशय सुंदर इथे नजारा असतो, अतिशय चांगला ब्रिज आहे हा, आपण बघू शकता इथे पावसाळ्यामध्ये दृश्य खरोखर बघण्यासारखं असते. कोडा कसार आणि इगतपुरी या मार्गे आम्ही आता राईटला टर्न मारलेला आहे. पर्यटन मोकाडा खोडाला वीट भट्टी आपण बघू शकतो, वीट भट्टी बघा, वीट भट्टी वाशाला देवबंद कसारा. रोडचं काम चाललेलं आहे, रोडचं काम चालू आहे, आम्हाला कदाचित फिरून जावं लागणार आहे आहोत. आणि टाकीसार पडा तिथून बघा तुम्ही, हा व्ह्यू पाहता डोंगराचा व्ह्यू अतिशय सुंदर, जसं काय पिरॅमिड टाईप वाटत आहे, पिरॅमिड. ओके, पेंडा वगैरे सगळा भरलेला आहे, पेंडा. आता खरी डोंगराची शूटिंग मस्त दिसत आहे. चांगला व्ह्यू आपण बघू शकता आणि याची महापालिकेची विहीर सुद्धा इथे आहे, नगरपालिकेची असेल. पाण्याची टाकी आहे डोंगरावर, पाण्याच्या टाकीची आपण बघू शकता पाईपलाईन टाकून कुठे लांबवरती, अतिशय सुंदर व्ह्यू आहे. आहोत आणि आमचे सर चांगल्या प्रकारे ड्रायव्हिंग करत आहेत, सरांची मुलगी आणि मिसेस सुद्धा आमच्या सोबत आहे, मॅडम आहेत.
पिण्याच्या पाण्याचं काम चालू आहे, पाईपलाईन टाकायचं काम जोरदार चालू आहे. इकडे चाललेलो आहोत आणि चॅरिटी मस्त करण्यासाठी, आणि अतिशय सुंदर व्ह्यू तुम्हाला दाखवतो. बघा, चांगला हा डोंगर आहे इकडे, अतिशय चांगला डोंगर, सुंदर व्ह्यू आहे. आपण पाहू शकता अतिशय चांगला व्ह्यू आहे, जबरदस्त व्ह्यू आहे, चांगला व्ह्यू आहे, सुंदर व्ह्यू. मला कुठेतरी असं कल्पना सुचली, जर आपण इथे इथे लोकांना खूप मदत करतोच तर इकडच्या पाड्यावरती का करू नये, आणि इथले लोक आता एक दोन वेळ दिल्यानंतर लोक आशेने वाट पाहायला लागले. एक दोघांकडे माझे नंबर आहेत, ते आतुरतेने म्हणजे फोन करायचे, ताई तुम्ही आता परत कधी येणार आहे. तर असं करता करता बरेचशे लोकांचा हातभार लागायला लागला. भले पल्ला खूप लांबचा आहे, जवळजवळ नाशिकपर्यंत येतो आपण, जवळजवळ त्र्यंबकेश्वर जवळ ना, त्र्यंबकेश्वरच्या जवळ, त्र्यंबकेश्वर आणि जव्हार याच्या मधोमध आला, आणि मेन सिटीपासून जवळजवळ 30 ते 40 किलोमीटर आतमध्ये आहोत आपण. डोंगराळ भाग आहे, दुर्गम भाग आहे. कुठेतरी असं काहीतरी सेवा कार्य केल्यानंतर एक मनाला शांती लाभते की आपल्यामुळे आपल्या येण्याने इथल्या लोकांना आनंद होतो. कधीतरी 2 महिन्यात 3 महिन्याने आपण येतो इथे, पण लोक खूप आपल्याबरोबर एक दिवस संपूर्ण स्पेंड करतात, त्यांनाही खूप आनंद होतो, आणि तोच एक आनंद आपण घेऊन जातो सोबत. समुद्रसपाटीपासून बऱ्याच उंचीवर आहोत आणि आपण बघत आहात ही नागमोडी वळणं. आपण इथे बघत आहात एकदम कशी तुम्हाला दिसत आहेत नागमोडी वळणं. हा जव्हारचा रस्ता दिवसाला या रोडला रात्री लाईट नसते अजिबात, परंतु रस्ता तसा चांगला आहे, रस्ता चांगला आहे, परंतु लाईट नसते रात्रीची. आणि आपण बघू शकता अतिशय चांगला रस्ता आहे हा जव्हारचा. नमस्कार मंडळी, आम्ही आपणास विनंती केली होती आणि त्याप्रमाणे जव्हारमधील वेगवेगळ्या पाड्यावर अनेक वेळा आम्ही भेटी दिलेल्या आहेत. आज आपण पुन्हा एकदा टाकेहर्ष गावामध्ये व्हिजिट देण्यासाठी आलेलो आहोत. विनंतीप्रमाणे लोकांनी बराचसा सपोर्ट केलेला आहे आणि तुमच्या सपोर्टमुळे आतापर्यंत हे सर्व काही शक्य होत आहे. खूप लोकांनी आम्हाला बिस्किट्स आणि गृहोपयोगी वस्तू, शालेय वस्तूंची देणगी दिलेली आहे. तर आज आम्ही हे सर्व सामान इथे वाटप करणार आहोत. मंडळी, तुमचे मनापासून आभारी, आणि असेच सहकार्य करत राहावे, कारण आपण जर कोणाला देत आहोत तर त्यांचे अनेक ब्लेसिंग्स, त्यांचे अनेक आशीर्वाद आपल्याला मिळत असतात. Thank you.